महाबळेश्वर आणि पाचगणी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तसंच महाबळेश्वरमध्ये नौका विहारासाठी प्रसिद्ध असलेल्या वेण्णा लेक धरणाला मोठी गळती लागली आहे. गळतीमुळे रोज 5 लाख लिटर पाणी वाया जात आहे. मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नाहीये. वेण्णा लेकला गळती लागली आहे आणि ह्याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. महाबळेश्वर आणि पाचगणी शहराला वेण्णा लेकमधून पाणी पुरवठा होतो, मात्र दररोज 5 लाख लिटर पाणी ह्या गळतीमुळे वाया जात असल्याचं समस्या. आणि ह्याच संदर्भातला एक रिपोर्ट आपण बघूयात. शहराची जलवाहिनी असणाऱ्या वेण्णा लेकची ख्याती देशभर पसरली आहे. महाबळेश्वर आणि पाचगणी शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी वेण्णा लेक बांधण्यात आलं. हे धरण मातीमध्ये बांधलं असून 0.612 TMC पाणी साठा यात होतो. नौका विहारामुळे हे धरण महाबळेश्वर येथील पर्यटकांच्या पसंतीस उतरलं. मात्र सध्या या धरणाला मोठी गळती लागली आहे. रोज 5 लाख लिटर पाणी इथून वाया जात आहे. या वेण्णा लेक मधून नगरपालिकेला लाखो रुपयांचा महसूल मिळतोय. महाबळेश्वर आणि पाचगणी शहराला पाणी पुरवठा करणारं वेण्णा धरणाला प्रचंड मोठी गळती लागलेली आहे आणि आपण सध्या उभे आहोत ते वेण्णा धरणाच्या या मुख्य ठिकाणी. या ठिकाणी वेण्णा धरणाचा जो पाण्याचा विसर्ग होतो त्या ठिकाणी सध्या आपण उभे आहोत. या ठिकाणी पाहू शकता की प्रचंड गळती लागलेली आहे आणि कोट्यावधी लिटर पाणी हे वाहून जात आहे आणि अक्षरशः या ठिकाणची दुरावस्था झालेली आहे. याचबरोबर महाबळेश्वर आणि पाचगणी शहराला पाणी पुरवठा देखील या ठिकाणी केला जातो. याचबरोबर वेण्णा लेक हा जो परिसर आहे तो पर्यटकांचा प्रमुख आकर्षण मानला जातो आणि या ठिकाणचं कोट्यावधी लिटरचं पाणी हे सध्या नदीपात्रात जात आहे. मात्र या ठिकाणची वेळीच जर ही दक्षता घेतली नाही तर उन्हाळ्यात मोठ्या संकटाला सामोरं जावं लागणार आहे. जलसंपदा विभागानं वेण्णा धरणाची गळती लवकरच थांबवली नाही तर महाबळेश्वर शेजारील 12 गावांना धोका निर्माण होऊ शकतो. धरणातून रोज 5 लाख लिटर पाणी वाया जात असल्यानं लवकरच वेण्णा लेक मध्ये पाणी शिल्लक राहणार नाही अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. साधारण 5.5 लाख लिटर रोज पाणी वाया तिथं जात आहे आणि हे पाणी जर असंच वाया गेलं तर एका दिवस ते धरण मोठ्या प्रमाणात वाहून जाण्याची शक्यता आहे. त्यामध्ये खालती मेढ्या भागातली साधारण 20 ते 22 गावे धोक्यामध्ये येऊ शकतात. त्यामुळं आत्ता शासनानं त्याच्याकडे लक्ष देण्याची गांभीर्याने त्याची दखल घेण्याची गरज आहे. आणि याच पाण्यामध्ये नगरपालिकेचा नौका विहार चालवला जातो आणि पर्यटकांचं मुख्य आकर्षण स्थळ आहे. उन्हाळ्यामध्ये जर पाणी संपलं तर नौका विहारसुद्धा बंद पडू शकतो आणि हा धोका टाळण्यासाठी शासनानं आणि विविध खात्याच्या संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी या गळती थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत. पर्यटकांचं खास आकर्षण असलेलं आणि महाबळेश्वर शहराची जीवनवाहिनी असलेलं वेण्णा धरण वाचवण्यासाठी आता जलसंपदा विभाग काय पावलं उचलते हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. विकास भोसले, झी मीडिया, सातारा. आणि एकूणच आपण ह्याच संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विकास भोसले यांच्याकडून. विकास, साधारणतः ही गळती कधीपासून सुरू आहे आणि जलसंपदा खातं ह्याकडे कधी आता लक्ष घालणार आहे आणि कधीपर्यंत ही गळती थांबवण्यासाठी प्रयत्न करतील? हा मधुरा, हे 2000 साली हे धरण बांधलं, मात्र हे मातीचं धरण होतं आणि हे पक्क धरण नाही आणि गेल्या 12 ते 13 दिवसापासून हळूहळू ही गळती वाढत गेलेली आहे आणि काल दुपारपासून अक्षरशः 24 तासात 5.5 लाख लिटर पाण्याचा विसर्ग हा नदीपात्रात होतोय. अत्यंत धोकादायक आहे आणि विशेषतः मधुरा सांगायचं मोठं भगदाड देखील या ठिकाणी पडलेलं आहे आणि महाबळेश्वर आणि पाचगणी या शहराला याच वेण्णा लेक मधून पाणी पुरवठा केला जातो. मात्र जलसंपदा विभाग अजिबात याकडे दुर्लक्ष करताना दिसतंय. बरोबर आहे, धन्यवाद विकास या संपूर्ण माहितीबद्दल. ह्या संदर्भातले सगळे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेतच राहू. तुर्तास धन्यवाद. आपण बघतोय की वेण्णा लेक तिथे गळती लागलेली आहे आणि जवळपास रोज 5 लाख लिटर पाणी वाया जात आहे. याकडे जलसंपदा विभाग आता कधी लक्ष देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.